चांद्यापासून भांड्यापर्यंत सगळीकडे जर विकास केलेला असेल तर म्हणेल ते मी ऐकेन. या पठ्यांनी दोघांचं निवडली शहरं आणि दोघांचाच विकास चाललाय. केसरकरांना मान्य नसलं तरी त्यांना कशा मार्गाने निधी द्यायचा ते मी ठरवेन. सगळीकडे चांद्यापासून बांद्यापर्यंत काम झालं पाहिजे. आज इथं माजी अर्थमंत्री नाही, यांनी बरोबर चांदा काढला आणि बांदा काढला आणि तेवढ्या पुरतं स्वतःच्या भागात विकास करायचं ठरवलं. मधलं सगळं मोकळंच काहीच नाही. तुम्ही स्वतः देवेंद्रजींना विचारा, चंद्रकांत दादा पाटलांना विचारा. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे जर विकास केलेला असेल तर म्हणेल ते मी ऐकेन. पण निमित्त काय काढलं? एक राज्यमंत्री कुठला होता? बांद्याचा, म्हणजे सिंधुदुर्गचा. आणि एक होते अर्थमंत्री चंद्रपूरचे, चांदा. आपण म्हणतोच ना, चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही सगळ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार. या पठ्यांनी दोघांचं निवडली शहरं आणि दोघांचाच विकास चाललाय. ही अवस्था आहे. मी आकडे देतो, मला फार त्यांचा पंचनामा करायचा नाही, परंतु तुमचा नाईलाज होता मुख्यमंत्री महोदय, कसं नाही म्हणायचं, कारण सगळ्यांना असले हौसे नवसे गवसे सांभाळावे लागतात, त्या पद्धतीनं तुम्हाला ते करावं लागलं. परंतु अध्यक्ष महोदय, केसरकरांना मान्य नसलं तरी त्यांना कशा मार्गाने निधी द्यायचा ते मी ठरवेन, काळजी करू नका. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ह्या पद्धतीनं चांद्यापासून बांद्यापर्यंत झालं, परंतु अध्यक्ष महोदय, कोराडी देवी मंदिर परिसरात नवीन ऊर्जा पार्क करण्याच्या बद्दल आपलं विदर्भातलं आहे एक चांगला प्रकल्प आहे, आपण त्यालाही बजेटमध्ये तरतूद करतोय. अध्यक्ष महोदय, मला वाटतं काल कुणीतरी सन्माननीय सदस्याने, मला नाव आता आठवत नाही कारण 60 लोक बोललेले आहेत, परंतु देवेंद्रजी आपण पण तो मुद्दा उपस्थित केला सन्माननीय विरोधी पक्षनेते, जिगाव प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात काही तरतूद नाही. मी सभागृहाला ह्या निमित्तानं स्पष्ट करू इच्छितो की या प्रकल्पासाठी सन 2019-20 या अर्थसंकल्पामध्ये फक्त 268 कोटी रुपये होते. तुमचं सरकार असताना, भाजपचं सरकार असताना, आणि 2020-21 ही तरतूद वाढून 690 कोटी रुपये अध्यक्ष मोदी केले. आणि मी सभागृहाला सांगू इच्छितो, जिगाव प्रोजेक्ट हा आपल्या बुलढाण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. मध्ये मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी पण त्यांच्या स्तरावर बैठक घेतली, स्वतः डॉक्टर साहेब तुम्ही पण त्या बैठकीला उपस्थितमध्ये होता, माझ्यानंतर बोला, मी एकही जण बोलत असताना मध्ये बोललो नाही. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये की देखील सरकारने लक्ष दिलेलं आहे.